कोरोनाचा खराब नाश अजून दिसायचा आहे। हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्याने घेऊन सावध व्हावं। यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं। नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मालेगाव सारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे। मुंबईत कालच्या एका दिवसात 450 हून अधिक रुग्ण वाढले, राज्यातील रुग्णांची संख्या 4500 गेली आहे। 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करूनही झालेली वाढ गंभीर आहे। मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे। यातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं। तरीही शहरात रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत। यातून ते स्वतःच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, हे थांबलं पाहिजे। घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी मुलांनी घेतली पाहिजे। घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की आहे असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। कोरोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे, तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद विवाद विसंवाद टाळला पाहिजे। पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, निषेधार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली असून 100 हून अधिक आरोपींना अटक केली आहे। सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे।